अच्छा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशनचा आज आपला पाचवा सेशन चालू आहे काजल आपल्याला जॉईन झालेली गुड इव्हनिंग काजल प्रीती हॅलो गुड इव्हनिंग सजीवांचे वर्गीकरण मध्ये आपण काय काय पाहिले सगळ्यांना माहितीये प्राण्यांचं वर्गीकरण आपलं चालू आहे तर प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला सुरुवात करायची ओके तर आधी झालेलं थोडस आपण बघून घेऊयात प्राणीसृष्टीमध्ये उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू पाठीचा कणा नसलेले असलेले ओके आणि त्यानंतर जर आपण पाहिलं सगळ्यांनी तर पाठीचा कणा नसलेल्यांमध्ये आधी जीव बघा कालचं थोडक्यात दोन मिनिटात मी सांगतोय आदिजीव म्हणजे प्रोटोजोआ रंध्रिय पोरीफेरा छिद्र असलेले सिलेंटरेटा शुंडकी असलेले चपटे कृमी अंतपरजीवी गोल कृमी प्लॅटी हॅल्मेन्थिस ऍसेच हॅल्मेन्थिस माहिती आहे ना अंतपरजीवी वाले वलयी अॅनिलिडा जे असतात खंडीभूत शरीर असलेले संधिपाद ऑर्थ्रोपोडाच मृदुकाय मोलुस्का कंटकचर्मी इकांडो मार्टा आणि अर्ध समपृष्ठरजू हेमी म्हणजे हा जो आहे अर्धसमपृष्ठरजू याच्या फक्त प्रकांडामध्ये काय असतं पाठीचा कणा सारखा भाग असतो म्हणजे हा जोडणारा दुवा आहे एका ग्रुप पासून दुसऱ्या ग्रुपला तर आता दुसरा ग्रुप कुठला आहे त्याचाच आपल्याला आज अभ्यास करायचा आहे समपृष्ठरज्जू बद्दल आपल्याला माहिती आहे त्या संघाची माहिती पण आहे युरोकार्डाटा कॉर्डाटा वर्टिब्रेटा आणि नंतर वर्टिब्रेटाचे सहा वर्ग मीरा जॉईन झालेले प्रणित जॉईंट झालेले आहेत गुड इव्हिनिंग सगळ्यांना चला मग आप आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू काल झालेलं आहे त्याचं दोन मिनिटात मी रिव्हिजन घेतलेलं आहे तुमच्या समोरून आता हे सगळे प्राणी जातील थोडस बघून घ्या रंध्रिय पोरी फेरा फक्त बघायला सांगतोय मी जास्त हो काय करायचं नाहीये यामध्ये सिलेंटरेटा म्हणजे निडारिया चपट्या क्रुमीचा संघ प्लॅटी हल्मिंथिस गोल क्रुमी एशेथ हल्मिनथिस वलई प्राणी संघ अनेक संधिपाद म्हणजे ऑर्थ्रोपोडा सतत आपल्या डोळ्यासमोर गेल्याने नावं लक्षात राहतात ना मृदु काय प्राणी कंटक चर्मी म्हणजे एकांडोमाटा आणि लास्ट जो होता हेमी कॉर्डाटा ओके इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे काही विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारू शकता चला स्टार्ट करूयात आपण समपृष्ठरज प्राणी संघ समपृष्ठरज्जू प्राणी संघ म्हणजे काय फायलम कॉर्डाटा आता मगाशी मी तुम्हाला म्हणजे काल पण जे, जे सांगितलेलं की कॉर्डाटा म्हणजे काय याच्या आधीची स्लाइड कशाची आहे कॉर्डाटाची ते नाव होतं हेमी कॉर्डाटा हेमीचा अर्थ मी म्हटलेलो आहे अर्धा म्हणजे हळूहळू या विभागातनं त्या विभागात चाललो आपण असं समजून घ्या मग आता या विभागामध्ये तुम्ही पाहू शकताय की कसं या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघात समाविष्ट केलेले आहेत याच्यामध्ये वेगवेगळे वेग संघ नाहीयेत या एकाच मध्ये सगळे पाठीचा कणा असलेले घेतलेले आहेत समपृष्ठरज्जू प्राणी संघाचे तीन उपसंघ मध्ये वर्गीकरण केले जाते पण त्याआधी आपण समपृष्ठ प्राणी संघाची काही महत्वाची लक्षणे बघू म्हणजे ही सगळ्यांना लागू होतील विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो असं का म्हटलेलं आहे विकासाच्या कुठल्या ना कुठल्या अवस्थेत म्हणजे जेव्हा समजा भ्रूण अवस्था असेल नंतर ते मोठे होत असतील कधी ना कधी असतेच असं लक्षात ठेवा विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविदरे ग्रसनी कल्लाविदर ग्रसनी म्हणजे घरषाचा भाग तुम्हाला माहितीये आणि गिल्सलेट्स कल्लाविदरे हे कल्ल्याद्वारे मासे श्वसन करतात हे सगळ्यांना माहीत असेल त्यानंतर चेतारज्जू स्पायनल कॉर्ड एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ तुम्हाला हे मी सांगितलं होतं लक्षात असेल तर त्या ठिकाणी असमपृष्ठ मध्ये इथे अधर बाजूस असं लिहिलेलं आणि इथे नळीसारखा ऐवजी तिथे काय लिहिलेलं ले लक्षात आहे का भरीव आणि एकच त्या ठिकाणी काय लिहिलेलं ले दोन असतात सगळ्यांना लक्षात आहे आणि अधर बाजू पृष्ठबाजू काय म्हणतात यांना व्हेंट्रियल साइड अँड डॉर्सल साइड इंग्लिश मधले वर्ड आणि हृदय अधर बाजूस असतं तिकडे काय हृदय पृष्ठ बाजूस असतं म्हणजे उलट आहे चला क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत आता पुढे जाऊयात आपण इर्षाद गुड इव्हिनिंग चला आता एक एक प्राणी संघाचं आपल्याला बघायचंय काय मित्रांनो तीन प्राणी संघ आहेत आता तीन बघू आपण मेन आपला समपृष्ठ रज्जू आहे त्याच्यामध्ये किती आहेत तीन आणि त्या तीन मधल्या तिसऱ्याचे मग बाकी सहा आहेत म्हणजे असे करून टोटल नऊ आपल्याला आज बघायचे काही डाऊट असेल तरी विचारा आता मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो की जे थी थी रेर, रेर हे जे पहिले तीन आहेत याबद्दल क्वेश्चन येत नाही कारण हे खूप रेअर रेअर म्हणजे माणसांनी जास्त पाहिलेले नसतात बहुतेक करून समुद्रात वगैरे आढळणार आहेत बघा पहिल्याचं नाव काय दिलेलं आहे युरो कार्डाटा इंग्लिशमध्ये सोपं आहे इथे बघा पुच्छ म्हणजे शेपूट समपृष्ठरज्जू प्राणी कंचुकयुक्त बाह्य कवची प्राणी हे नाव बहुतांश कोणी वापरत नाही हे शब्द पुच्छ समपृष्ठ रजू युरोकॉर्डाटा जसं मी म्हणत होतो तुम्हाला हे प्राणी सागर निवासी आहेत समुद्रात अतिशय खोलवर तळाला असतात कोणी त्यामुळे जास्त पाहिलेले नाहीयेत आपण यांचे शरीर कुंचकू या चर्मसाम्य चर्मसाम्य सारख्या आवरणाने आच्छादलेले असतात कुंचकू म्हणजे काट्यांसारखे असं लक्षात घ्या कंचूक म्हणजे काट्याप्रमाणे असतं यांच्या अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू म्हणजे तुमच्या नावामध्येच त्याची माहिती आहे ना मग या पूर्ण ग्रुपसाठी सगळ्यात महत्वाचं हेच आहे मग आता आयोग तुम्हाला यामध्ये कसा प्रश्न विचारू शकेल खालील खालीलपैकी कोणत्या संघातील प्राण्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो आणि मग ते इथे पुच्छ समपृष्ठरज्जू नाव टाकणार नाही कारण नावामधनं कळते मग ते ऑप्शन मध्ये देताना काय टाकतील हेमी कॉर्डाटा कॉर्डाटा युरोकॉर्डाटा कॉर्डाटा असे कन्फ्यूज करायला तर कॉर्डाटा हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी कळलं पाहिजे सागर तळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते स्थानबद्धचा अर्थ तुम्हाला वारंवार सांगितलेला आहे की एकाच जागी असतात ते आणि हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी आहेत उभयलिंगी म्हणजे एकाच्या शरीरामध्ये मेल रिप्रोडक्शन सिस्टीम आणि फिमेल दोन्ही असू शकतात म्हणून उभयलिंगी असं म्हटलेलं आहे कळलेले सगळ्यांना आणि याचे उदाहरणं डोलीओलम आता ही उदाहरणं बघून पण काय कळत नाही आपल्याला डोलिओलम असं एक दिसतंय आणि क्लोम रंध्रे आलिंद रंध्रे म्हणजे हे आलिंद वगैरे नाव तुम्ही ऐकलं असेल कशामध्ये असतं हृदयामध्ये आपण बघितलेलं आहे बाह्य कवच अंग आणि पाद असं जो वड दिलेला पाय पाय तर फक्त नावासाठी लिहिलेले दिसत तर काहीच नाहीये इथे नाव काय त्याचं हडमानिया ओके okay, तुम्हाला एकदम ज्याला झूम करून बघायचंय तर झूम करून बघा पण काय त्याच्यात जा, जास्त दिसण्यासारखं किंवा लक्षात ठेवण्यासारखं नाहीये तर ह्या अशा डायग्राम्सचा वगैरे आपल्याला काही एवढा फायदा होत नाहीये पण मी तुम्हाला काल जसं सांगितलंय की ह्या प्राण्यांचं नाव सर्च करा बघा गुगलमध्ये तुम्हाला त्यांच्याबद्दल काय दिसतंय ह्या तीन संघांची जास्त माहिती येत नाही त्यामुळे या तीन संघांबद्दल जास्त आपल्याला विचार करायची आवश्यकता नाहीये चला क्लिअर आहे सगळ्यांचं काही डाऊट असेल तर नक्की विचारत चला आता नेक्स्ट बघूयात आपण हा झाला युरो कॉर्डाटा फक्त एकच गोष्ट लक्षात का ठेवायची काय की शेफ्टी जवळ काय असतं काहीच लक्षात ठेवायचं नाही यांच्याबद्दल एकदम छोटी छोटी माहिती आहे कारण एवढे महत्वाचे नाही हे म्हणून आता दुसरा जे आहे रवींद्र सोनावणे नवीन स्टुडंट जॉईन झाला का आपल्याला रवींद्र आधीचे लेक्चर पाहिलेत का आधीचे लेक्चर पहा तुला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आज समपृष्ठ रज्जू घेतोय आपण म्हणजे पाठीचा कणा असलेले आता त्यातला ब उपसंग आहे शीर्ष नावापच क्लिअर झालं तिथं पुच्छ होते इथं शीर्ष पुच्छ म्हणजे काय शेपटीकडे आणि शीर्ष म्हणजे काय शीर्षचा अर्थ कळतोय ना तर यांचं नाव काय बघा सेफेलो कॉर्डाटा सी ने सुरुवात आहे पण नाव काय सेफेलो कॉर्डाटा हे लहान माशाच्या आकाराचे सागर निवासी प्राणी माशाच्या आकाराचे सागर निवासी हे आपण कोणी पाहिलेले पण नसतात यांच्या पृष्ठरज्जू सबंध शरीराच्या लांबी इतका असतो सबंध म्हणजे स्टार्टिंग पासून पूर्ण एंड पर्यंत सबंध म्हणजे पूर्ण पृष्ठरज्जू असं नाव इथे दिलेले माशांसारखं लक्षात घ्या मज्जातंतू मेंदूच्या जवळ कल्ले श्वसनासाठी यकृतपणे आतडेपणे जनन ग्रंथी प्रजननाशी संबंधित जी ग्रंथी असते ती आणि गुद्धद्वार म्हणजे पण सांगितलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा मार्ग आणि ग्रसनी मोठी असून इरशाद काय म्हणतोय आवाज येत बाकी बाकीच्यांना आवाज येतोय आवाज येतोय सगळ्यांना नेटचा काही इश्यू असेल तर एकदा रिफ्रेश करून बघा आवाज येतोय ना सगळ्यांना कमेंट मध्ये सांगा मला मला तर वाटतंय येतोय आवाज ओके फक्त काय प्रॉब्लेम झाला असेल नेटला रिफ्रेश करून बघा ओके चला यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो ग्रसनी मोठी असून ग्रसनी मोठी असून कल्लाविदरे असतात ग्रसनी मोठी आहे आणि विदरे असतात ग्रस्तनी म्हणजे घशाचा भाग हा मोठा असतो आणि कल्ला विदरे ओके चला पुढे बघूया आणि हे प्राणी काय आहेत एकलिंगी मी तुम्हाला काय म्हंटल हे एवढे महत्वाचे नाहीये त्यांच्यामुळे त्याची माहिती पण जास्त दिलेली नाहीये ओके आणि इतर पुस्तकांमध्ये इन डिटेल बाकीचं काय काय दिलेलं असतं तर त्याच्यात वेळ वाया घालू नका तुम्ही एवढं परफेक्ट करा एकदा तुम्हाला हे लक्षात राहायला लागलं हे तुमच्या म्हणजे तोंडावरती तयार झालं सगळं तर मग तुम्हाला टेन्शन नाही मग तुम्ही अजून अजून ऍड करा पण काय होतं मित्रांनो जर सुरुवातीलाच मी ऐंशी शंभर नावं घेऊन बसलो मला काहीच कळणार नाही त्यापेक्षा मी पहिले पाच घेतली मग दहा घेतली पंधरा वीस घेतली मग माझी एक कॅपॅसिटी वीस पर्यंत आहे मग मी वीस नावं ती आरामात सगळी लक्षात ठेवतोय मग पंचवीस पर्यंत झालं मग माझ्या डोक्यात एकदा सेटअप बसला की नंतर मग थोडे थोडे नावं मी त्यामध्ये ऍड करू शकतो पण अचानकपणे एखादं मोठं पुस्तक उचललं आणि त्याच्यात ऐंशी नावं बघितली ते शक्य नाहीये स्टडी मध्ये आपल्याला याप्रमाणे मेथड वापरावे लागेल मी तुम्हाला म्हटलं की लेक्चरच्या शेवटी एक तक्ता मी तुम्हाला दाखवेल की काही न तुम्ही पण स्वत म्हणजे विटाकर पंचसृष्टी पद्धती आपल्या डायरेक्ट तोंडपाठ होऊन जाईल ही एकदा झाली की मग त्याच्यात तुम्हाला ऍड करावं असं वाटलं तर तुम्ही ऍड करू शकता ओके चला तर हा दुसरा झालेला आहे आपला आता तिसरा तिसरा तर म्हणजे हा आपल्या सगळ्यात जवळचा कारण हा आपलाच आहे कुठला पृष्ठवंशीय प्राण्यांचा वर्टिब्रेटा हे एक दुसरं नाव आहे त्यासाठी क्रॅनिएटा पण वरटी ब्रेटा हे फेमस आहे क्रॅनिएटा नाव जास्त कधी वापरलेलं आपण पाहिलं नसेल वरटी ब्रेटा हे नाव लक्षात घ्या या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन बघा आता इथे काय म्हणताय पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याचा जागा पाठीचा कणा असतो आपण पृष्ठरज्जू म्हणजेच पाठीचा कणा मानतो पण पृष्ठरज्जू आणि पाठीचा कण्याचं थोडस आकारामध्ये वगैरे फरक असतो म्हणून हे काय म्हणतात की पृष्ठरज्जू नाहीसा झाला आणि त्याच्या जागी काय आहे पाठीचा कणा आहे यांचे शिर पूर्णपणे विकसित झालेले असते मेंदू कवटीत संरक्षित असतो अंतकंकाल एंडोस्केलेटेन कास्थिमय म्हणजे कार्टिलेजिनियस किंवा अस्थिमय बोनी असते अंत कंकाल म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमधलं स्केलेटेन स्ट्रक्चर कास्थिमय कास्थिमय कास्थी अस्थि हे दोन्ही शब्द झालेले आहेत तुम्हाला लक्षात असेल तर बोन म्हणजे हाड तर सगळ्यांना माहितीये आणि कास्थी म्हणजे काय हाडं आणि स्नायूंना जोडणारे जे भाग असतात आपल्याला माहितीये कास्थी म्हणजे कार्टिलेजेस लक्षात आहे का आपण कार्टिलेजेस टेन्डन्स हे बघितलेले की अस्थींना स्नायूंशी जोडणारे जे असतात ते आणि कास्ती थोडेसे मऊ हाडांसारखे असतात त्यानंतर पुढे जर बघितलं काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित तर यासाठी हे नाव आहे एगनाथा म्हणजे जबडे विरहित जबडा नसतो तर काहींना जबडे असतात ज्ञानथोस्टोमॅटा तर मित्रांनो तीन नावं तुम्ही बघितली म्हणजे समपृष्ठरज्जू समपृष्ठरज्जू मध्ये आपण काय बघितलं बघा मध्ये तीन नावं जी बघितली एक काय होतं पुच्छ पृष्ठ ता म्हणजे त्याला कॉर्डाटा म्हणतो आपण युरो कॉर्डाटा दुसरं काय होतं शीर्षवालेला सॅफेलो कॉर्डाटा ओके सॅफेलो कॉर्डाटा असा आपण घेऊ आणि हा जो होता तो वर्टिब्रेटा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता हो युरोकॉर्डाटा सॅफेलोकॉर्डाटा वर्टिव कॉर्डाटा म्हणजे त्यांच्या शेपूट शेपटीमध्ये आणि यांच्या काय पूर्ण सबंध शरीरात पण शीर्ष का म्हटलेले कारण डोक्यापासून पूर्ण म्हणून शीर्षपासून शीर्षपासून पूर्ण शरीरात आणि यांचं काय आहे की पृष्ठर ऐवजी पाठीचा काना असतो आता तुम्हाला पण माहिती आहे पाठीचा काना आपल्या स्वतःच्या शरीरात पूर्ण आहे का फक्त मानेच्या खालून तिथून सुरुवात होतो आणि मग आपण माकड हाडच्या इथपर्यंत तो एंड होतो त्याच्या खाली थोडी मग पूर्ण शरीर म्हणजे त्या ह्यांच्यात कसं होतं असं समजा माशासारखं त्याचं असं शरीर आहे तर या डोक्यापासून स्टार्ट झालं ते डायरेक्ट एंड पर्यंत तसं आपल्यात नाहीये ना आपल्या पायाच्या वगैरे भागांमध्ये नाहीये हे तेवढं लक्षात घ्यायचंय तर आता हे झाल्यानंतर म्हणजे एकदम बेसिक होतं हे याच्यात काही अवघड नाहीये हे हा तक्ता तुमच्या समोर आहे सगळ्यांच्या जो मागे झालेला आहे तो आता परत खूप मागे त्यामुळे तिथपर्यंत जात नाही मी आता डायरेक्टली आपल्याला काय करायचंय हे जे मी सांगितलं तुम्हाला हा शेवटचा वर्टिव रेटा सांगितला त्या वर्टिव्ह रेटामध्ये काय तर आता क्लास आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा त्यांना आपल्याला एक एक करून अभ्यासायचे मग ह्या सहा क्लास क्लास म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात वर्ग तर हे वर्ग आपल्याला बघायचे काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा तर आता हा जो पहिला वर्ग आहे हा पण एकदम बेसिक आहे याच्याबद्दल पण परीक्षेमध्ये क्वेश्चन जास्त येणार नाही आहेत यामध्ये जर तुम्ही पाहू शकताय सगळे तर नावच काय दिलेलं आहे चक्रमुखी सायक्लोस्टोमॅटा चक्रमुखी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा या प्राण्यांना जबडेविरहित असे चुशीमुख असते जबडे विरहित असे चुशीमुख असते त्वचा मृदू असून खवले विरहित असते चुशीमुख जबडेविरहित तुम्हाला इथे दिसतंय जबडा नाहीये आणि चुशीमुख म्हणजे याला सकर असा शब्द आहे इंग्लिशमध्ये तुम्ही बघितलेला आहे सकर म्हणजे शोषण्यासाठीचे जे मुख असते सकर ओके या ठिकाणी डोळा असं दाखवलेलं आहे दिसत असेल तुम्हाला कला रंध्र म्हणजे काय तेच आहे श्वसनासाठी जे असेल कल्ल्यांचं रंध्र हा शब्द ऐकला की छिद्र हे लक्षात ठेवायचे शरीर तुम्हाला दिसतंय त्याची अशी पण रचना दाखवलेली आहे बघा आता पुढे बघा मृदू असून खवले विरहित असते मृदू त्वचा खवले विरहित युग्मित उपांगे नसतात युग्मित हा जो शब्द आहे युग्मित म्हणजे काय पेअर युग्मितचा इंग्लिश मधला अर्थ काय असतो पेअर्ड पेअर्ड म्हणजे दोन दोन असे उपांगे नाही आहेत त्याला तुम्हाला बघा इथे दिसते का एकच असा पर दिसतोय आणि तो पण असा वरती असं याला माशासारखे का की इकडे एक पर आणि इकडे एक पर असं दोन दिसत आहेत का एकच आहे पण तो एक पण कसा असा वरती शेपटीच्या इथं दिसतोय म्हणून त्यांनी लिहिलेले युग्मित उपांगे नसतात अंत कंकाल कास्थिमय आहे हे तर आपल्याला माहितीये की आतलं कंकाल कास्थिमय म्हणजे बोन्स असतात म्हणजे आता हे माश्यासारखे तर बोन म्हणजे काट्यासारखे भाग आपण मासे खाताना त्याच्या आतमध्ये जे काटे असतात तेच त्यांची हाड आहेत हे माहितीये सगळ्यांना हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात बाह्य परजीवी काय ह्या मी सांगितलं ना अँडोपॅरेसाइट्स अँडोपॅरेसाईट्स एक्झोपॅरेसाईट्स हे नाव लक्षात आहे का अंतपरजीवी म्हणजे अँडोपॅरेसाईट्स आणि हे एक्झोपॅरेसाईट्स असतात म्हणजे बाह्य परजीवी बाहेरनं आता हे बाहेरनं चिकटून बाहेरनं आता चूषक त्यासाठीच तर दिले यांना काय रक्त वगैरे शोषण्यासाठी यानी हे दोन उदाहरणे पेट्रोमाक्झॉन आणि मिक्झिन ते ही दोन उदाहरणं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघू शकता चला आता हा क्लिअर झाला असेल हा एवढा महत्वाचा नाहीये आता पुढे वळू आपण आणि तुम्ही मी खरं सांगतोय कंपल्सरी जी पण नावं या ठिकाणी वापरली गेलेली आहेत हे सगळं तुम्हाला काय करायचं का सर्च करून बघायचंय नेट वरती की हे जे नावं वापरतायत ते काय आहेत नेमके चला आता पुढचं तुम्ही बघू शकता पुढचं काय मत्स्य पाणी प्राणी वर्ग हा तर परिचयाचा आहे याच्यामध्ये तर काय करायलाच नाहीये क्लास काय पायसेस काही जण म्हणतात मत्स्य मासे आता इथे एक महत्वाचे हे प्राणी शीतरक्ती शीतरक्ती म्हणजे कोल्ड ब्लडेड आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी पाण्याचा प्रतिरोध कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते प्रतिरोध कमी होण्यासाठी म्हणजे काय पाण्यामधे पोहायचं यांना ना पाण्याला कापून जायचंय एक प्रकारे मग कापून जायचे तर रचना कशी पाहिजे अशी थोडीशी अशा पद्धतीची रचना जी असते त्याच्यामुळे कापायला सोपं होतं मागे पण अशी आणि यांचीच रचना बघून यांनाच बघून मग नंतर बोट वगैरे बनवतात आणि यांनाच बघून बोट बनवतात ना बोट किंवा होडींच्या ज्या रचना झालेल्या त्यानाच बघून करतात काही असं स्ट्रक्चर बोट अशीच बनवायची हे कशावरनं ठरतं माशांच्या आकारावरनं काय होतं पाणी कापून जाणं सोपं जातं तर पाण्याचा प्रतिरोध कमीसाठी यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात जसं मी म्हंटल युग्मित म्हणजे काय आता बघा हा पर आणि हा पर या दोघांची जोडी आहे मग हे युग्मित पण हा एकटा आहे मग हा एकटा असेल तर त्याला अयुग्मित म्हणणार आता समजा हा पृष्ठपर आणि अधरपर हे दोघांची जोडी आहे मग यांना परत युग्मित म्हणणार जे काही असे पण असतात जे एकटे एकटे पण असू शकतात आणि पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो हे बेसिक लहानपणी शिकलो आपण यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते तर अंत कंकाल कास्थिमय किंवा अस्थिमय असते श्वसन कल्ल्याद्वारे होते यांनी केलेल्या श्वसनला कल्ल्याद्वारे जे श्वसन होतं त्याला क्लोम श्वसन असं म्हटलं जातं आणि मित्रांनो शीतरक्ती म्हणजे काय याच्याबद्दल मला उत्तर पाहिजे तुमचं शीतरक्ती म्हणजे काय किती जणांना माहिती आहे शीतरक्तीचा अर्थ काय असतो शीतरक्ती आणि उष्णरक्ती मानवाला उष्णरक्ती म्हटलं जातं मानव रक्तीमध्ये येतो तर हे शीतरक्ती तर शीतरक्ती म्हणजे नेमकं काय असतं किती जणांना माहिती आहे सांगा मला चला पटापट शीतरक्ती म्हणजे काय असत शीतरक्ती उष्णरक्ती काय फरक आहे दोघांमध्ये शीत म्हणजे थंड ते पण माहितीये पण त्यांचं रक्त थंड असतं असा अर्थ आहे का त्याचा त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे ना कोणालाच माहित नाही का कोल्ड ब्लडेड म्हणजे काय चला पटापट कोल्ड ब्लडेड म्हणजे काय असे प्राणी सगळ्यांनी नीट लक्षात घ्या की शीतरक्ती म्हणजे काय असतात असे प्राणी जे जे आपल्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलतात त्यांचे तापमान आजूबाजूच्या टेम्परेचर तापमानावर बदलतात बरोबर रिरशाती पण सांगितलेले जे आपल्या शरीराचे तापमान सभोवताच्या तापमानानुसार काय करतात बदलतात ओके आपल्या बॉडीचं टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीचं टेम्परेचर छत्तीस पॉइंट नऊ डिग्री सेल्सिअस यालाच मग आपण किती म्हणतो सदोतीस मानवाच्या शरीराचे तापमान तसं यांचं नाहीये यांचं आजूबाजूच्या तापमानानुसार बदलत राहतं तशी इथं म्हणजे थंड एवढाच अर्थ नाहीये त्याचा अर्थ नीट समजून घेत चला फॅरेनहाइट वगैरे मध्ये आता किती असतं हे तुम्हाला माहितीये केल्विन मध्ये किती असतं उष्णता मध्ये मी सांगितलेले ते तर आता पुढचा वर्ग उभयचर प्राण्यांचा आता उभयचर नावामध्येच आहे उभयचर जलचर भूचर हे शब्द ऐकले असतील तर दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे उभयचर जलचर म्हणजे पाण्यातले भूचर मधले जमिनीतले आणि हे दोन्ही आहेत म्हणून यांना काय घेतलेले उभयचर उभय म्हणजे दोन्हीही काय नाव आहे क्लासचं एम्फिबिया एम्फिबियन्स म्हणून ओळखले जातात एम्फिबिया हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात डिंब म्हणजे अळी वगैरेच्या आधी त्यांची अवस्था छोटी असते ना म्हणजे तुम्ही भ्रूण अवस्था पण म्हणू शकता आणि जलीय श्वसन करतात तर अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात म्हणजे प्रौढ झाले की दोन्ही ठिकाणी नाहीतर डिंब अवस्था ही फक्त पाण्यातच आहे त्याची आणि जलीय व श्वसन कारण आता वरती आल्यावरती मग काय करू शकतात ते हवेत न श्वसन करू शकतात श्वसन करू शकतात आता पुढे बघा म्हणून यांना उभयचर प्राणी म्हटलेले तर उपांगाच्या दोन जोड्या उपांगाच्या दोन जोड्या म्हणजे काय दोन हात दोन पाय अंगुलींना नक्की नसतात हे एवढं तर कोण बघत नाही आपण पण चला दाख सांगितले बाह्य कंकाल नसते बाहेरून असं बाह्य कंकाल नाहीये म्हणजे कुठलास त्याच्यावरती असं आवरण नाहीये कुठलं कठीण जसं शिंपले वगैरे याच्यावर असतं त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवावे लागते त्वचेद्वारे श्वसन करतात हे थे लक्षात ठेवा त्या श्वसनला त्वक श्वसन म्हणतात त्वचेद्वारे जसं तिकडे क्लोम श्वसन तसं यांचं त्वक श्वसन बाह्य कर्ण नसतो पण कर्ण पटल असते आता बघा बेडकाला कधी कान बघितलंय का असा कान नाहीये पण काय असतं करणं पटल असतं बाह्य करणं म्हणजे बाहेरनं म्हणजे कान नाही असं नाही पण आपला कसा बाह्य करणे आपला दिसतो तसा त्यांचा नाहीये मान नसते डोळे बटबटीत असून त्यांना पापणे असतात तर आता हे सगळं तर आपण बेडूक तर नेहमीच बघितलंय त्यामुळे बेडूक बघितल्यावरती आपल्याला कळतं त्यामुळे त्याच्यामध्ये काय असं नवीन असं काय सांगितलेलं नाहीये त्याने बेडूक आणि टोड दोन्ही एकाच कॅटेगरीतले थोडासाच फरक असतो मऊ त्वचा धड कर्णपटल डोळे तुम्ही बघता की इथे मानेचा भाग नाही नाकपुडी पुढील पाय वगैरे सगळं इन डिटेल दिसते आणि मित्रांनो तुम्हाला याच्या बाबतीत एक लक्षात माहीत असेल की बेडूक हे आपल्याला पावसाळ्यातच जास्त बाहेर दिसत उन्हाळ्यामध्ये कुठे गायब होतात पावसाळ्यामध्ये त्यांचा लगेच आवाज चालू होतो बेडकांचा तर हायबरनेशन असं एक इंग्लिशमध्ये वर्ड आहे हायबरनेशन म्हणजे जसं समाधी समाधी आपण म्हणतो तर ते काय करतात उन्हाळा वगैरे किंवा शीत समाधी त्या कालखंडामध्ये काय करतात वाळू खाली किंवा माती खाली स्वतःला पुरून घेतलेलं असतं त्यांनी आणि जसं पावसाळा आला की ते बाहेर पडत असतात आता तो काय याचा पार्ट नाही पण मी तुम्हाला एक एक्स्ट्राचा पॉईंट सांगितलं तेवढं लक्षात ठेवा आता पुढचा एक वर्ग आहे सरीसृप सरीसृप म्हणजे काय रेप्टिलिया रेप्टिलिया म्हणजे काय सरपटणारे प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी बघा प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी पूर्णपणे भूचर होऊन म्हणजे काय पहिले पाण्यात आहेत पाण्यातनं हळूहळू जमिनीवर आले आणि जमिनीवरनं काय सरपटणारे प्राणी हे प्राणी शीतरक्ती बघा काय वर्ड आहे थर्मिक शीतरक्ती शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवरून सरपटताना दिसतात यांची त्वचा कोरडी खवलेयुक्त शिर आणि धड यांच्यामध्ये मान असते शिर आणि धड याच्यात मान असते बाह्य नसतो अंगुलीला नखे असतात नखे असतात याच्यात हे लक्षात घ्या याच्यावरती जा जास्त प्रश्न येणार नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो सरपटणाऱ्या प्राणी उदाहरणार्थ काय येत आहे एवढं काय तुम्हाला पण माहितीये साप आपल्याला माहितीये पण एक लक्षात घ्यायचे कासव कासव सुद्धा रेप्टिल यामध्येच पकडला जातो कासवला उभयचर मध्ये पकडत नाहीयेत कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो याच्याबद्दलच खूप कन्फ्युजन असतं मुलं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचतात तर एक लक्षात घ्या की इथे यांच्या रचनेमध्ये काय असतं माहितीये का की त्यांचे पुढचे पाय आखूड असतात आणि मागचे पाय मोठे असतात जेणेकरून ते उड्या मारू शकतात आणि रेप्टाईल्सच्या बाबतीत काय असतं की त्यांना पाय एकदम प्रभावी नाहीये त्यामुळे ते सरपटच सरपटच चालतात कासवचं चालणं पण त्याचप्रमाणे असतं त्यामुळे कासवाला जरी तो पाण्यात आणि जमिनीवरती राहत असला तरी त्याला उभयचर न मानता रेप्टाईल्स मध्ये पकडलेले तुम्ही हे नेटवर वगैरे सर्च करून पण तुम्हाला दिसू शकतं की काय सांगितलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की सरीसृप म्हणजे आता हे जे चाललेले हे सगळं कशाच चाललेलं आहे वर्टिप्रेटाचं चाललेलं आहे म्हणजे सगळ्यांमध्ये पाठीचा कणा असणार आहे हे लक्षात घ्या आता ते सगळ्यांमध्ये आहे त्यामुळे मी ते, ते पॉइंट याच्यामध्ये घेतलेले नाहीये की पाठीचा कणा असतो वगैरे कारण आता ग्रुपच तो पाहतोय तर त्यामध्ये असणारच आहे साहजिक गोष्ट आहे त्यानंतर आता पुढे जर तुम्ही बघितलं पक्षी वर्ग क्लास एव म्हणतो आपण कधी कधी एव म्हणजे काय पक्षी वर्ग हे कशेरुस्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहे आता खेचर काय असतं हवेत राहणारे भूचर जलचर खेचर असे तीन शब्द आहेत हे प्राणी उष्णरक्ती बघा हे कुठले आहेत रक्ती आहेत ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते अग्र उपांगे फोर लिम्स पंखांमध्ये परिवर्तित झालेले असतात अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नक्की असतात बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते शिर आणि धड यांच्यात मान असते जबड्याचे रूपांतर झालेले एकदम बेसिक आहे त्यामुळे याच्यामध्ये अभ्यासासारखं काही नाहीये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जसं मानवाचे हृदय चार कप्प्यांचे बनलेले असते तसं मला सांगायचे पक्ष्यांचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते किती जणांना माहिती सांगा पक्ष्यांचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते पक्ष्यांचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते चला सगळ्यांनी सांगितलेले चार मग तसंच मला बाकीच्यांचं पण सांगा रेप्टाईल्स रेप्टाईल्सचे किती आहे तो पॉइंट इथे नाहीये पण तरी म्हणून मी तो तुम्हाला आठवणीत आणून देतो की यांचे हृदय पक्ष्यांचे हृदय हे चार कप्प्यांचे असते हृदय चेंबर चेंबर म्हणतात त्याला कप्प्यांना चेंबर म्हणतात रेप्टाईल्सचे तीन असते रेप्टाईल्सचे तीन असते फक्त मगर मगर हा त्याला अपवाद आहे मगरीचे हृदय चार कप्प्यांचे असते चला आता सगळ्यात महत्वाचा जो असतो सस्तन प्राणी वर्ग क्लास मॅमेलिया मॅमेलिया नावच कशावरनं पडलेले दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा महत्वाचा गुणधर्म आहे मॅमरी ग्लँड्स असं म्हणतात की दूध स्त्रवतात म्हणजे यांची जी पिल्ल असतात ती जन्मानंतर आईच्या दुधावर अवलंबून असतात हे प्राणी उष्णरक्ती आहेत म्हणजे माणूस ह्याच्यात असतो ना डोके मान धड हे शरीराचे हे काहीच गरजेचं नाही अंगुलींना नखे नखर खूर असतात बाह्य कंकल केसांचं किंवा लोकरीच्या स्वरूपात असते मानव कांगारू डॉल्फिन वटवागुळ सगळ्यांना माहितीये वटवागुळ हे उडणारा सस्तन प्राणी असं त्याला म्हटलं जातं एकमेव उडणारा सस्तन प्राणी हा म्हणून त्याच आपण या ठिकाणी डायग्राम घेतलेली पक्षीमध्ये तो येत नाही हे लक्षात घ्या आता यामध्ये महत्वाचा अजून एक पाठ तुम्हाला जे सांगायचंय मला की पिल्लांना जन्म देणारे पिल्लांना जन्म देणारे त्यांना जरायुज असे म्हटले जाते आणि अंडी घालणाऱ्यांना अंडज असं म्हटलं जात तर सा शब्द आहे मित्रांनो ओव्हिपोरस आणि यांच्यासाठी विविपोरस आणि तुम्ही महत्वाचं इकडे बघू शकता डॉल्फिन इकडे लक्षात घ्या डॉल्फिन हा मासा आहे मासा असून तो पायसेसमध्ये नाहीये तो सस्तनमध्ये वटवागुळ पक्षी असून तो सस्तनमध्ये आणि जरायू जंडज हे शब्द लक्षात ठेवायचे मासे नॉर्मली अंडी घालतात पण डॉल्फिन हा अंडी न घालता डॉल्फिन पिल्लांना जन्म देतो वटवागुळ पिल्लांना जन्म देतात कांगारू मानव हे तर माहितीये कांगारूची तर खासियत आहे की त्याच्या पोटाच्या जवळ पिशवी असते काही काळ त्यामध्येच त्याची पिल्ल राहत असतात आणि आता या ठिकाणी दोन नावं घेणं खूप गरजेचं असतं या लेक्चरमध्ये ते म्हणजे प्लॅटिपस आणि एकिडना काय माहितीये या नावांबद्दल एक्स्ट्राची जी माहिती आहे प्लॅटिपस आणि एकिडना काय माहितीये हे दोन असे प्राणी आहेत की जे सस्त नसून अंडच प्राण्यांमध्ये मोडतात म्हणजे हे काय आहेत सस्तन प्राणी पण हे पिल्लांना जन्म न देता अंडी घालतात प्लॅटिपस आणि यांचे चित्र पण तुम्हाला गुगलवरती सापडतील तुम्ही जर पाहिली तर आणि प्लॅटिपसच्या बाबतीत तर तुम्हाला माहित असेल प्लॅटिपसच्या मांड्यांमध्ये प्लॅटिपसच्या मांड्यांमध्ये विषारी ग्रंथी असतात विशस्त्र होणाऱ्या ग्रंथी असतात तुम्ही बघा एकिडना प्लॅटिपस यांचे चित्र तुम्हाला दिसतील आणि हे नॉर्मली काही ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेट वगैरे त्या भागावरती जास्त आहेत त्यांचे चित्र तुम्ही गुगलवरती सर्च केल्यावर माहिती सापडेल तुम्हाला त्यांच्याबद्दलची तर मित्रांनो अशा प्रकारे वर्गीकरण आपण पाच दिवस वर्गीकरणाचा अभ्यास करत होतो तसं तर हे आपण म्हणजे कसे लगातार दोन तीन तास केलं तर होऊन जातं अडीच तासाचा वेळ आपण यामध्ये देऊ शकतो पण यामध्ये मी एक्स्ट्राचे पार्ट पण तुमचे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण एक एक्स्ट्रा पार्ट ऍड केलेला आणि सुरुवातीला द्विनाम पद्धती वगैरे ते पण एक्स्ट्राचं घेतलं ओके त्यामुळे आपल्याला आता पाच सेक्शन मध्ये मी हे कवर केलेले आता हे जाता जाता तुम्हाला या ठिकाणी ते सगळं आता तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला करायचंय तर आता तक्त्याच्या स्वरूपात करत असताना आपण सुरुवात जर केली तर विटाकर पंचसृष्टी पद्धती सगळ्यांनी तुम्ही पण आठवायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आठवतं का नाही आठवत पंचसृष्टीमध्ये तुम्ही जर बघितलं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रिकी आदिकेंद्रिकीमध्ये एकपेशीय एक, एक मध्ये मोनेरा ओके दृश्य पेशीयमध्ये दृश्य केंद्रीमध्ये एक पेशीय आणि बहुपेशीय एक मध्ये एकच प्रोटिस्टा बहुपेशीमध्ये किती टोटल तीन कवक त्यानंतर वनस्पती सृष्टी बघा सगळ्यांना लक्षात येते का प्राणी सृष्टी आपल्याला किती किती आठवते लगेच कळेल सगळ्यांची मोनेरा प्रोटिस्टा फंगाई वनस्पती म्हणजे प्लांट्स प्राणीसृष्टी वनस्पतीमध्ये बघा वनस्पतीमध्ये काय काय असतं सपुष्प अपुष्प पण लक्षात ठेवू शकता किंवा अबीजपत्री आणि बीजपत्री किंवा मी तुम्हाला काय म्हटलेले अपुष्प आणि सपुष्प सपुष्प म्हणजे फुलं येणारी इकडे असतील हे या अपुष्प याच्यामध्ये तीन नाव थॅलोफ्रायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा थॅलोफायटा हे काय शैवालाचाच ग्रुप आहे ब्रायोफायटा हे काय उभयचर म्हटलं जातं त्यांना आणि मी सांगितलंय थॅलोफायटा म्हणजे पाण्यातलं शैवाल ब्रायोफायटा म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये जे दिसतं वगैरे वगैरेवरती जमा झालेलं तर ते सगळं त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि टेरिडोफायटामध्ये काय घ्यायचं शोची झाडं जी असतात नॉर्मली ती टेरिडोफायटामध्ये येतात आणि नॉर्मली यांचे बीजांड असतात म्हणजे ते बियांमध्ये रूपांतरित व्हायची स्टेज चालू झाली म्हणजे लक्षात घ्या प्राण्यां म्हणजे वनस्पतींची सुरुवात थॅलोफायटापासून झाली यांना पान मूळ थोडंसं काहीच अवयव नसतो नंतर मग ब्रायोफायटामध्ये थोडासा पान सारखा अवयव असतो मुळासारखे मुलाब असतात मूळ नसतं पूर्णपणे आणि टेरिडोफायटामध्ये मग पानं पण असतात मुळं पण असतात पण यांना फांद्या वगैरे नसतात मुकुटासारखा भागच असतो त्यांना फांद्या असे एकदम हे नसतात जास्त आणि म्हणजे याच्यामध्ये बीजांडासारखा भाग आहे छोट्या वनस्पतीत या नंतर मग इकडे मोठ्या वनस्पती आता बीज असणारे बिया बी असणारे बिया असणाऱ्यांमध्ये मग काय येतं अनावृत्त बीजी आणि आवृत्त अना बीजी अनावृत्त बीजी आणि आवृत्त अना बीजी अनावृत्त म्हणजे बियांवरती आवरण नसलेले बियांवरती आवरण असलेले मग आता यांच्यामध्ये काय होतं मित्रांनो यांच्यामध्ये आवरण नाही म्हणजेच काय की फुलं आहेत यांना पण त्यांच्या फुलाचं फळ होत नाही कारण आता बघा मी काय म्हणतोय की आता हा फूल असेल असा आणि याच्यामध्ये बिया असतील तर या फुलाचं नंतर हळूहळू वाढून जर फळ झालं तर नंतर हे बी आतमध्ये अडकून जाईल आणि आत आलं पण जर हे फुलाचं फळच झालं नाही तर बी आतमध्ये कसं येईल बीवर कवर कसं चढेल म्हणजे याच्यामध्ये फुलांचं फळ होत नाही हे खूप महत्वाचं आहे अनावृत्त म्हणजे आणि आवृत्त म्हणजे आवरण असलेले आता आवरण असलेल्या बिया पण त्या बियांमध्ये पण नंतर काय असतं दोन प्रकारच्या बिया असतात मग दोन प्रकारच्या बिया म्हणजे काय एकदल आणि द्विदल मोनोकॉट आणि डायकॉट मोनोकॉट म्हणजे ज्यांचं काय होत नाही दोन समान भाग पडत नाही द्विबीजपत्री दोन समान भाग पडत नसतात आणि एक बीजपत्री एक बीजपत्रीमध्ये दोन समान भाग पडत नाही आणि द्विबीजपत्रीमध्ये दोन समान भाग पडतात म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे ते सगळं कशामध्ये येतं द्विदलमध्ये येतं त्यानंतर प्राणीसृष्टीचं जर आपण बघितलं प्राणीसृष्टीमध्ये जर आपण बघितलं प्राणीसृष्टीमध्ये काय असतं असमपृष्ठरज्जू आणि पृष्ठरज्जू मध्ये दहा नाव आहेत आधीजीव रंध्रिय तर सगळे सगळे लिहित नाही शॉर्टकट घेतो आधीजीव रंध्रिय त्यानंतर अजून काय आठवतं तुम्हाला तुम्ही स्वतः फक्त मी बोलतोय म्हणून तुम्ही ज्यावेळेस मी बोलणार आहे ना तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी आलं पाहिजे की हा येतं काय नाव येईल काय नाव येईल बघा असं होतंय का निडारिया किंवा सिलेंटरेटा त्यानंतर प्लॅटी हॅल्मिन्थिस किंवा तुम्ही चपटे कृमी पण म्हणता त्याला गोल कृमी म्हणजे अशात हॅल्मिनथिस नंतर अनिलिडा अनिलिडा म्हणजे खंडीभूत अनिलिडा नंतर ऑर्थ्रोपोडा त्यानंतर मोलुस्का इकानडोमार्टा हेमी कॉर्डाटा पूर्ण नाव लिहित नाही आता बघा दहा झाले त्यानंतर पृष्ठराजूमध्ये पृष्ठराजूमध्ये तीन ग्रुप युरोकॉर्डाटा सॅफिलो कॉर्डाटा आणि वर्टिब्रेटा वर्टिब्रेटामध्ये सहा वर्टिब्रेटामध्ये टोटल किती आहेत सहा कुठले कुठले सहा आहेत सायक्लोस्टोमाटा चक्रमुखी त्यानंतर मत्स्य मासेवाला त्यानंतर उभयचर वाला त्यानंतर सरीसृप म्हणजे रेप्टाईल्सवाला त्यानंतर ॲव्हेज म्हणजे पक्षीवाला आणि लास्ट बट नॉट द लिस्ट सस्तन म्हणजे मॅमिलिया तर हे एवढं सगळं तुम्हाला माहीत असेल पंचसृष्टी कोणी मांडली विटाकर विटाकरच्या आधी पण काय काय नाव होती चारवाली कोणी मांडली कोपलँड कोपलँडने चार वाली मांडलेली माहिती सगळं तुम्हाला विटाकरने पाच वाली मांडली कोपलँडने चार वाली मांडलेली म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर रिव्हिजन ठेवली तर हे कळतं आणि एवढं एखाद्याला जेव्हा क्लिअर असेल मग तुम्हाला वाटलं की चला बाबा आपल्याला एवढं सगळं आता इन डिटेल यायला लागले मग तुम्ही हळूहळू काय करू शकता आता बघा मी तुम्हाला सांगतो हा थॅलोफायट आहे मग आता थॅलोफायटा शैवालाचा ग्रुप असतो मग या शैवालाच्या ग्रुपमध्ये निळ्या कलरची असते मग निळी म्हणजे ब्ल्यू अलगी मग नंतर ब्राऊन अलगी मग असं करत करत तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता म्हणजे मा माझं सांगण्याचा उद्देश कळतोय का तुम्हाला स्टडी करताना कशा पद्धतीने करायचंय की आपण पहिले काही महत्वाचे पॉइंट आपल्या डोक्यात म्हणजे आपल्या डोक्यात स्केलेटन क्रिएट झालं पाहिजे आणि नंतर मग त्याच्यावरती आपण बाकीच्या गोष्टी चढवत जाऊ मग आता थॅलोफायटामध्ये तुम्ही काही पुस्तकात दिलेत की थॅलोफायटामध्ये तीन ग्रुप मग तीन ग्रुप कसे कलरनुसार हिरव्या रंगाचा एक अलगी ब्राऊन रंगाचा एक निळ्या रंगाचा एक तर हे एवढं महत्वाचं नाहीये परीक्षेच्या दृष्टीने हे तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं मित्रांनो एक एक ग्रुपचा एक एक प्राणी एक एक प्राणी म्हणतोय मी मिनिमम एक एक प्राणी असा घ्या की तो प्राणी डोळ्यासमोर आला की त्या ग्रुपची सगळी माहिती आली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होणार आहे बघा तुम्ही हे स्वतः एका वहीच्या पेजवर असं करून बघा आता हे मी केलेले तसं तुम्हाला स्वतःचं चेक करता येईल की कि आपल्याला किती आठवतोय कुठे आपण राहतोय म्हणजे जो आठवत नसेल एक पेज घ्यायचं त्याच्यावरती लिहायला घ्यायचं जो, जो आठवत नसेल तिथं ब्लँक सोडायचा आणि नंतर मग ते भरून घ्यायचं म्हणजे कसे परीक्षेत ते आठवेल पण की कुठलं नाव आपण कुठे लिहिलेलं काय लिहिलेलं तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण वर्गीकरण या ठिकाणी समजा तुमचं कम्प्लीट केलेलं आहे इन डिटेल तुम्ही सगळं बघू शकता इथे तुम्हाला मोठं पण दाखवतो मी शा मध्ये लिहिलेली आहेत नाव तर आता उद्या उद्या तर तुम्हाला माहितीये की केमिस्ट्रीचं आपलं लेक्चर आहेच केमिस्ट्रीचं लेक्चर उद्या आपलं आहे सात वाजताच आपण संकीर्ण रसायनशास्त्र जे चालू केलेले ते कंप्लीट करणार आहे आणि आता उद्याचं बायोचं लेक्चर आता बायोचं बहुतेक करून आपले सगळे पार्ट कम्प्लीट झालेले आहेत त्यामुळे आता उद्या मी काय करणार आहे उद्या रात्री उद्या रात्री मॅथच स्पेशल लेक्चर मी वेबसाईटवरती घेण्याचं ठरवतोय तर मग वेबसाईटवरती तर उद्या लक्षात घ्या उद्या स्पेशल लेक्चर असणार आहे तर उद्या मॅथ्सचं स्पेशल लेक्चर आहे तर मॅथचचं स्पेशल लेक्चर उद्या एक तर साडे नऊ किंवा दहा वाजता असेल त्याचं मी तुम्हाला टायमिंग सांगतो इर्षा तुझ्यासाठी मी लेक्चर लेक्चरमध्येच अनाऊन्स केलं दोन तारखेपासून के माझी बॅच येते सेकंड ऑफ सप्टेंबर पासून प्लस वरती रोज रात्री नऊ वाजता आपली बॅच आहे मॅथची तू ऑलरेडी कनेक्ट आहे तर तुला हे बघायला मिळेल आणि एक सप्टेंबरपासून एक सप्टेंबरपासून युट्यूबवर वर पण आपलं सुरू होतंय मॅथ्सचे लेक्चर्स पण फक्त एक सप्टेंबर पासनं अ टायमिंग एक लक्षात घ्या आता मी काय सांगतोय हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्यायचंय एक सप्टेंबर पासनं युट्यूबवर मॅथची बॅच चालू होणार आहे पण मॅथ्सच्या बॅच ची जी टायमिंग असेल तो रात्री साडे दहाचा ठेवलाय मी कारण हे जे माझं लेक्चर आहे प्लसच्या लेक्चरचा प्लस माझा टायमिंग प्लसच्या लेक्चरचा माझा टायमिंग नाईन पी एम टू टेन थर्टी पी एम किंवा कधी कधी टेन फिफ्टीन पी एम पण असू शकतो ओके त्यामुळे आता एक तारखेपासून तुम्हाला जेवण वगैरे करून आरामात साडे दहा वाजता मॅथ्स लेक्चर मिळेल एक तारखेपासून साडे दहाला असेल आणि मित्रांनो मी काय करणार आहे आठवड्यातनं स्पेशल लेक्चर्स घेणार ता आहे तर त्याच्यामध्ये रिझनिंग पण कव्हर करेल हा मंथ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे या मंथमध्ये तुमचं मॅथ्स आणि रिजनिंगचं बहुतांश पार्ट क्लिअर करेल मी तुम्हाला इर्षाद तू प्लसच्या कोर्सवरती जाऊन बघून घेशील तुला उद्या वगैरे त्याचे डिटेल्स मिळतील तर सगळे आहेत आणि मग स्पेशल क्लास माझे असतील त्याच्यामध्ये मी रिझनिंग घ्यायला सुरुवात करणार आहे हा मन खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी यामध्ये तुमचे फिजिक्स केमिस्ट्री या सगळ्याची एम सी क्यू सिरीज स्टार्ट होणार आहे एकदम कॉम्पॅक्ट मध्ये एक मी सगळं तुमच्यासाठी आणणार आहे आणि एक पेज मी माझं बनवून तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो की कधी किती वाजता कुठले लेक्चर असतील म्हणजे तुम्ही फॉलो करू शकता तर ठीक आहे सगळ्यांनी उद्याच्या सात वाजताच्या लेक्चरला जॉईन व्हा स्पेशल बद्दलच मी तुम्हाला सांगून टाकेल चला मग सगळ्यांना साडे ते साडे न नसेल कदाचित साडे दहा ते अकराच असेल बघूयात आपण म्हणजे मुलांचा रिस्पॉन्स कसा आहे त्यावरती मी डिसाइड करणार आहे आपण बघूयात स्टुडंट्सला कसं वाटते त्याच्या हिशोबाने आपण टाइमिंग त्याचे ऍडजस्ट करू तुम्हाला मी टायमिंगचं सगळं डिटेल कोर्स लॉन्च झाल्यावरती सगळं सांगेल चला गुड नाईट सगळ्यांना उद्या सात वाजता भेटूयात आणि स्पेशलचं उद्याचं मी टाइम टेबल तुम्हाला पाठवून देतो